चारित्र्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार राजेंद्र सिंहजी यांना प्रदान करण्यात येणार आहे. ज्या व्यक्तीनं देशासाठी अतिशय वेगळ्या स्वरूपाचं योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तींना आमच्या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपयांची रक्कम, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि कृष्णभक्त मेलेची मूर्ती असं असतं. 2017-18 या वर्षाचा हा राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार आपल्या देशामध्ये जलसंवर्धन, जलजागृती, जलप्रदूषण या संदर्भात अतिशय चांगलं काम करणाऱ्या राजस्थानचे श्री राजेंद्र सिंह यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. यावेळी पुणे आणि चिंचवड शहर क्षेत्रातील निवडक विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शहर पातळीवरील चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान सोहळा 21 जानेवारी 2018 सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. चारित्र्य प्रतिष्ठान ही संस्था प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी आम्ही 15 वर्षापूर्वी स्थापन केलेली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व शाळांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार योजना आम्ही राबवत असतो. यासाठी जबाबदार नागरिकाची आम्ही एक आचारसंहिता तयार केलेली आहे. ही आचारसंहिता सर्व शाळांमध्ये प्रसृत करण्यात येते. शाळांकडून नामनिर्देशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसांची नागरिकत्व विकसनाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. प्रामुख्यानं सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय चारित्र्य या 2 विषयांचा आमच्या व्याख्यानमालेमध्ये समावेश असतो. त्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचे बौद्धिक विषय या व्याख्यानमालेमध्ये न हाताळता विद्यार्थ्याचा एक सुजाण नागरिक घडावा म्हणून अनेक सामाजिक विषयांचा या व्याख्यानमालेमध्ये समावेश केलेला असतो.